नमस्कार मी नेहा संघ न्यूज इन मध्ये आपलं स्वागत खेड तालुक्याला पाणी पुरवठा करणारे चासकमान धरण शंभर टक्के भरून देखील पाण्याचं नियोजन न केल्यामुळं आज उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खेड तालुक्यातला पाणी प्रश्न पेटलाय शेतकऱ्यांकडून खासदार व आमदारांवर नियोजन शून्य आणि निष्क्रियतेचा ठपका ठेवत सध्याच्या पाणी प्रश्नाला तेच जबाबदार असल्याची टीका केली आहे नमस्कार मी दीपक दराडे न्यूज इन मध्ये आपलं स्वागत ऐन उन्हाळ्यामध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार जितका तापला आहे त्याच्यापेक्षाही शेत जमीन जास्त तापायला लागली पाण्यानं शंभर टक्के धरणं भरली परंतु नियोजनात गडबड झाली आणि आज शेती पाण्यापासून वंचित राहते नेमकी परिस्थिती काय शेतकऱ्यांची ओरड काय आपण थेट शेतकऱ्यांकडून जाणून घेतो माझ्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेवा नक्की काय परिस्थिती आहे दादा काय परिस्थिती आहे शंभर टक्के धरणं भरली होती परंतु शेतीला पाणी नाही आज शंभर टक्के धरण बरोबर रोटेशन चुकलं गेलं शंभर दिवसाचं जे पाणी गेलं ते वायाला गेलं त्याच्यात दोन रोटेशन केले असती तर जो मोर दिवस वाढले असते परत दुसरं रोटेशन पंचेचाळीस दिवस वाढं त्या तीस दिवसाचं सोडं असतं तर ते पंधरा दिवस वाटलं जातं म्हणजे मार्च एप्रिल मे तीन महिने रोटेशन बरोबर चाललं असतं ह्या ह्याच्यामध्ये ह्या पक्षांमध्ये यांचं नियोजन नसल्यामुळं हे पाणी फुकाट गेलं आणि शेतकरी आज मरायला लागले आज जे शेतकरी मरायला लागले ज्यांनी फुलवरी लावल्या किंवा गोरांना चारा नाही की हे नाही त्याच्यामध्ये आज शासन देणार आहे का काही शासन देऊ शकत नाही काही या द्रावांना वैरण काढी त्यामुळं ह्या शासनाने जागृत हो। व्हावं आणि रोटेशन बरोबर चालव नाही आता शेतकरी मरायला लागले फुलवरी जळायला लागल्या दहा दहा एकर फुलवरी जळाल्या तर किती नुकसान झाले ते शेतकरी आता फाशी घ्यायला लागलेत ना याचं मोरलं काही शासन आहे आणखी आहे शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमके पाण्याच्या प्रश्नाचा काय प्रश्न मान्य शरदरावजी पवार साहेब महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे जाणता राजा म्हणून ओळखले जातात त्यांनी ही आमच्या शिरूर लोकसभेमध्ये तीन चार धरणं बांधलेली आसखेड झालं चासकमान झालं कळमगुडी झालं हे अशी शरद पवारांनी कामं केलेली कुणाकरता केलेली आहे आपल्या जनतेकरता केलेली आहे पण हे आत्ताचं सरकार आता पाचच वर्ष यांच्या कधी सपोज यांच्यासाठी जर अजून आपण पाच वर्ष दिली तर नक्कीच हे आपला महाराष्ट्र विकल्याशिवाय राहणार नाही माझा मला तर स्वतःला अनुभव आलेला आहे आमचं पाणी आम्हाला वापरता येत नाही हे शंभर दोन वेळेस जर हे शंभर दिवसाचं जर हे केलं असतं तर नक्कीच शेतकऱ्यांना फायदा आला असता किती <laughs> गावांचा प्रश्न ह्या धरणावरती किती गाव अवलंबून आहेत आणि पाणी किती किलोमीटर पर्यंत जाते एकशे चव्वेचाळीस किलोमीटरचं अंतर आहे तर भरपूर जवळजवळ मला वाटतंय सत्तर ते ऐंशी गावं पाण्यात आले आहे पण हे नियोजन नसल्यामुळं हे आडराव पाटलांचं किंवा स्थानिक आमदारांचं नियोजन नसल्यामुळं हे आम्हाला वापरता येत नाही पाणी हे पहिल्यांदाच अनुभव घेत आहे असा का याच्या अगोदर असा अनुभव होता तुमच्याकडं एवढा खडक अनुभव पहिल्यांदाच घेतोय पहिल्यांदा हे पाच वर्षात हे सरकार आल्यापासून आम्हाला खूप त्रास झालेला आहे पाचच वर्षात आम्ही यांना कंटाळलेलो आहे हे सरकार आता गरीब बसवल्याशिवाय राहायचं नाही हे चाचकामान धरण एकोणीसशे शहात्तर साली माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे वडील स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते एकोणीसशे शहात्तर साली नारळ फुटला आणि या तालुक्याचे त्यावेळेस आमदार म्हणून साहेबराव बोटे पाटील होते त्यांच्या हस्ते नारळ फुटला आणि त्यावेळेस ते कामाला सुरुवात झाली त्यानंतर काही काळ काम थांबलं होतं पण नारायणराव पवार या ठिकाणी आमदार झाले त्यांनी पाठपुराव करून हे पाणी त्यांच्या काळात हे चाचकामान धरण चालू झालं आज नारायण पवारांची जे पुण्य आहे आणि खरी पुण्य जर असेल तर शरदराव पवारांनी ना दिलेलं आहे आणि म्हणून आज शरदराव पुणे पवारांची पुण्य आहे म्हणून हा खेड तालुका आणि शिरूर तालुका सुजलम सुफलम चाचकुमान धरणामुळे झालेला आहे म्हणून माझी सांगण्याची विनंती आहे खासदारांना याचं श्रेय नाही आणि खासदारांनी मतं मागण्याकरता जनतेक येऊ सुद्धा नाही धन्यवाद पाण्यावरून एवढं राजकारण पेटलेलं आहे पाणी खरं तर तापलेलं आहे उन्हाळ्यामध्ये आणि त्याची परिचिती या चर्चेतून समोर येते जस जा, जसा प्रचार पुढं जातो आहे तस तसे आरोप प्रत्यारोप वाढतात पण यामध्ये पाण्याकडे मात्र दु दुर्लक्ष झाल्यामुळं शेतकरी मात्र पाण्यावाचून तहानलेला आहे कॅमेरामॅन सगळं मी दीपक दराडे खेड